गतविजेत्या इंग्लंडचं यंदाच्या वर्ल्ड कप मधील आव्हान जवळपास संपुष्टात आल्याचं चित्र दिसतंय. तर 6 पैकी 5 सामन्यात पराभव झाल्याने इंग्लंडचा संघ हा पॉइंट टेबलमध्ये सुद्धा अक्षरशः तळाच्या स्थानी आलाय. बांगलादेश, नेदरलँड आणि अफगाणिस्तान संघानंतर इंग्लंडचा नंबर लागतोय. त्यामुळे गतविजेत्या इंग्लंडचं यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये नक्की काय आणि कुठं चुकलंय याबाबतच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात इंग्लंडनं न्यूझीलंडचा पराभव करत पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. त्यामुळे 2023 वर्ल्ड कप सुद्धा इंग्लंडच जिंकेल अशी अनेकांना अपेक्षा होती. तर 2023 विश्वचषक स्पर्धेची सुरुवातही गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड दरम्यानच्या सामन्याने झाली आणि या सामन्यात पराभवाचा बदला घेत न्यूझीलंडने इंग्लंडवर मात केली. मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने बांगलादेशचा तब्बल 137 धावांनी पराभव करत दमदार कमबॅक केलं. तर या विजयानंतर इंग्लंडचा संघ पुन्हा फॉर्मात आलाय असं वाटत असतानाच त्यांच्या खेळाला ग्रहण लागलं आणि पुढच्या सगळ्या सामन्यात इंग्लंडला पराभवच स्वीकारावा लागला. तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडवर सहज मात केली तर चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा तब्बल 229 धावांनी धुव्वा उडवला. आता हे कमी की काय म्हणून 5व्या सामन्यात श्रीलंकेनेही इंग्लंडवर 8 विकेट्सने मात केली आणि भारताने सुद्धा आता इंग्लंडवर मात करत दणदणीत विजय मिळवलाय. तर इंग्लंडची पराभवाची ही मालिका थांबत नसल्याने एकंदरीतच गुणतालिकेमध्ये इंग्लंडचा संघ हा तळाशी पोहोचलाय. तर इंग्लंडच्या या पराभवामागे संघाची फलंदाजी हे मुख्य कारण असल्याचं बोललं जाते. आता त्यांच्या संघामध्ये एकापेक्षा एक उत्तम खेळाडू असूनही त्यांना मैदानावर मात्र छाप सोडता आलेली नाहीये. तर इंग्लंडच्या संघाला 200 धावा करता आल्या नाहीत यातूनच त्यांच्या फलंदाजांचं अपयश दिसून येते. तर विशेष बाब म्हणजे इंग्लंडच्या संघामध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा नाहीये. त्यांच्या फलंदाजी 10व्या नंबर पर्यंत असूनही त्यांना लैकिकाला साजेशी कामगिरी अशी करता आलेली नाहीये. जॉनी बेरस्टो, डेव्हिड मलान, जॉस बटलर आणि जो रूट यांसारख्या खेळाडूंनीही भरलेला हा संघ धावा करण्यासाठी संघर्ष करत असल्याने त्यांच्यावर आता जोरदार टीका सुद्धा केली जातीये. तर विशेष बाब म्हणजे या वर्ल्ड कप पूर्वी बेन स्टोक्स आणि मोईन अली संघात परत आल्याने यंदा इंग्लंड हा वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र झालंय अगदी उलटच, त्यांचा संघ अजूनही विजयाची लय शोधतोय. तर दुसरीकडे अफगाणिस्तान आणि नेदरलँड सारखे संघ 2 विजय मिळवून मोठे उलटफेर करत असल्याने बलाढ्य इंग्लंड ट्रोलर्सच्या आता निशाण्यावर आलाय. तर भारताने आतापर्यंत खेळलेले 6च्या 6 सामने सुद्धा जिंकत 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. तर दुसरीकडे इंग्लंडने 6 पैकी 1 सामना जिंकल्याने त्यांचा संघ हा शेवटच्या म्हणजे 10व्या स्थानावर आलाय. त्यामुळे आता उरलेल्या 4 सामन्यात जरी इंग्लंडने विजय मिळवला तरी इंग्लंडचा नेट रनरेट हा मायनसमध्ये असल्यामुळे उपांत्य फेरीचं गणित जवळपास इंग्लंडसाठी अशक्यच आहे. गतविजेत्या इंग्लंडवर अशी वेळ येईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. आता किमान उरलेल्या 3 सामन्यात तरी विजय मिळवून शेवट गोड करण्याचा इंग्लंडचा संघ प्रयत्न करेल एवढं मात्र नक्की आहे. आता याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या मला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्या विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.